असतात पालकांच्या चुका आणि त्यामुळे मुलं पालकांचंच ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी वागताना वेळीच सावरा. आणि पालक मुलांना दोष देत असतात, पालकांचंही वागणं चुकतं हे अनेकदा या पालकांच्या लक्षातच येत नाही. काय चुकतं नेमकं पालकांचं? तर एक, मुलं काय म्हणतात ते ऐकूनच घेत नाही. अनेकदा आपलं मूल काय म्हणतंय ते ऐकून न घेता त्यांना फक्त सूचना देत राहतात पालक. अशामुळे आपलं कोणी ऐकून घेत नाही ही भावना त्यांच्या मनातील बळावते आणि मुलं आपलं न ऐकता जास्तच बंडखोरी करतात. इतर मुलांशी पालक तुलना करतात. बऱ्याचदा आपल्याही नकळत आपण मुलांसमोर अमुक मुलानं असं केलं आणि तुला ते जमत नाही का असं म्हणून जातो. अशा प्रकारे इतर मुलांशी आपल्या मुलाची तुलना करणं योग्य नाही. यामुळे मुलांचा आत्मविश्वास नकळत कमी होतो. तेव्हा या गोष्टीकडे पालक म्हणून आपण आवर्जून लक्ष द्यायला हवं. पालक मुलांना ओव्हर प्रोटेक्ट करतात. काही पालक आपल्या मुलाच्या बाबतीत खूपच जास्त पझेसिव्ह असतात. अशावेळी ते मुलांना प्रोटेक्ट करत राहतात. इतकेच नाही तर हे पालक आपल्या मुलांच्या सगळ्या समस्या स्वतः सोडवतात, त्याला काही सोडवूच देत नाही. यामुळे या मुलांमध्ये चिकाटीचा अभाव राहतो आणि ती काही प्रमाणात मागे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या चुका करणं शक्यतो टाळा. बऱ्याचदा मुलं मग पालकांना म्हणतात की तुम्ही सगळं करता तर करा, मी कशाला करत बसू. या सगळ्या कारणामुळे मुलं जास्त हट्टी बंडखोर बनत जातात. आपल्याच हातात आहे मुलांना कसं घडवायचं. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.